नमस्कार, OMT इन्फॉर्मेशन टेक या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण टिप्स अँड ट्रिक्समध्ये पाहणार आहे मोबाईलचे रेडिएशन कशाप्रकारे चेक करायचे, त्याच्यानंतर कॉल फॉरवर्डिंग याच्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. तर चला बघूया. सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवरती यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं डायलिंग पॅडमध्ये जायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथं टाकायचं आहे स्टार, त्याच्यानंतर #07, त्याच्यानंतर जे आहे तुम्हाला हॅश दाबायचं आहे. ह्याच्यानंतर तुम्हाला तुमचे जे मोबाईलचे नाव इथं दाखवेल, त्याच्यानंतर इथं तुमचं रेडिएशन दाखवेल 1.6. त्याच्यानंतर 1.6 जर जास्ती रेडिएशन नसावे, त्याच्यानंतर तुमचं जर रेडिएशन 1.6 जास्त असल्यास ते मानवाला हानी होण्याची शक्यता जी आहे ते जास्त असते. तर तुम्ही अशा प्रकारे जे आहे तुमच्या मोबाईलचे रेडिएशन तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर आपल्याला आपल्या मोबाईलवर तर कॉल फॉरवर्डिंग ॲक्टिवेट आहे की नाही ते चेक करण्यासाठी जे आहे तुम्हाला *#62# त्याच्यानंतर कॉलिंगवरती जसं तुम्ही क्लिक कराल तर तुम्ही इथं थोडा वेळ घेईल, तर तुम्हाला सांगेल तिथं नोटिफिकेशन येईल की तुमचं जे कॉल फॉरवर्डिंग आहे ते ॲक्टिवेट आहे की नाही आहे हे तुम्हाला इथून जे आहे तुम्ही *#62# चेक करू शकता. त्याच्यानंतर जे आहे तुमचं जर हे ट्रिक काम करत नसेल तर एक दुसरे ट्रिक आहे त्याच्या माध्यमातून जे आहे ते बरेचसे मोबाईलमध्ये जे वर्क करते तर काही मोबाईलमध्ये वर्क करत नाही. तर त्याची जी ट्रिक आहे तुम्ही खाली बघू शकता, कॉल फॉरवर्डिंग कनेक्शन प्रॉब्लम दिलेले आहे. याचा अर्थ असाच की आपल्या मोबाईलवरती कॉल फॉरवर्डिंग ॲक्टिवेट नाही आहे. त्याच्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये जर हे जर ट्रिक तुमच्या मोबाईलमध्ये काम करत नसेल तर तुम्ही जे दुसरी ट्रिक वापरायची आहे तर तुम्हाला इथं डायलिंग पॅडमध्ये जे टाईप करायचं आहे *#21#, त्याच्यानंतर डायरेक्ट गेल्यानंतर जे आहे तर तुम्हाला इथं दाखवेल कॉल फॉरवर्डिंग व्हॉइस नॉट फॉरवर्डेड, म्हणजे तुमची जे कॉल रेकॉर्डिंग जे आहे ती फॉरवर्ड झालेली नाही. त्याच्यानंतर जे आहे तुम्ही जे आहे ते जर कॉल फॉरवर्डिंग जर तुमच्या मोबाईलमध्ये ॲक्टिवेट असेल तर त्याला डिॲक्टिवेट करण्यासाठी जे आहे तुम्ही इथं सिम्पलसं टाईप करायचं आहे #002, त्याच्यानंतर तुम्ही जसं डायलिंग कराल तर तुमची जे कॉल फॉरवर्डिंग आहे ती डिॲक्टिवेट होऊन जाईल. अशा प्रकारे तुम्ही जे आहे तुमची कॉल फॉरवर्डिंग जे आहे ते डिॲक्टिवेट करू शकता. असेच नवीन टिप्स अँड ट्रिक्स पाहण्यासाठी आमच्या OMT इन्फॉर्मेशन टेक या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.